घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर झालेल्या पंतप्रधानांच्या मुंबईतल्या रोड शोवरून काँग्रेसनं भाजपाला घेरलंय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मुंबईशी संबंधित काही बोचरे प्रश्न भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला विचारले. यावरून महायुती आणि मवियाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे बाण मात्र सुटलेले पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान मोदींचा घाटकोपर मधील रोड शो, त्याच घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईकरांच्या प्रश्नांवरून काँग्रेस चांगली चाकरमक झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स पोस्ट करत पंतप्रधान मोदींना मुंबईबाबत चार प्रश्न विचारत घेरण्याचा प्रयत्न केलाय. जयराम रमेश यांनी काय प्रश्न विचारले पाहूया. भाजपला मुंबईत हारण्याची भीती आहे का? मुंबईकरांच्या जीवापेक्षा मोदींचं नामांकन महत्वाचं होतं का? मुंबईच्या वायू प्रदूषणावरती भाजपाची काय भूमिका आहे? मुंबई लोकल रेल्वे गर्दीची आणि असुरक्षित का होती? लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय, मात्र त्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींना मुंबईत रॅली काढावी लागल्याने भाजपला पराभवाची भीती वाटते का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेवरूनही काँग्रेसने भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला सवाल केले. मुंबईतील घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांनी आपलं प्राण गमावलं असताना अगदी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री शिंदेंना वाराणसीला मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्याची गरज होती का, असा सवाल सुद्धा काँग्रेसनं उपस्थित केला. यावरून मुंबईकरांच्या प्राणापेक्षा महायुतीच्या नेत्यांना मोदींचा उमेदवारी अर्ज भरणं अधिक महत्वाचं होतं, अशी टीकाही काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. मुंबईतील प्रदूषण, रेल्वेतील वाढती गर्दी आणि रेल्वे अपघातांच्या मुद्द्यालाही काँग्रेसने हात घातला. मुंबईतील प्रदूषणावरती राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नसून मुंबईकरांचा जीव धोक्यात टाकला जात असल्याची टीका काँग्रेसनं केली. तर मुंबई लोकलमधून पडून दिवसाला 7 चाकरमान्यांचा मृत्यू होत असताना आणि लोकलमधील गर्दी वाढत असताना सरकारने मुंबईतील लोकल रेल्वेसाठी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा सवाल सुद्धा काँग्रेसनं विचारला. एका बाजूला काँग्रेसने सवाल उपस्थित केले असतानाच दुसरीकडे मोदींच्या रॅलीमुळे सामान्य मुंबईकरांना झालेल्या हालापेष्टांवरून शरद पवारांनी निशाणा साधलाय. तर ज्या घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना घडली त्याच घाटकोपरमध्ये मोदींनी रोड शो घेण्यावर संजय राऊतांनी हल्ला बोल केलाय. मुंबईमध्ये अशी मोठी घटना घडतेय, 18 निष्पाप लोकांचा मानवनिर्मित आणि प्रशासकीयांच्या अनास्थेचा बळी जातो आहे आणि त्या बळी गेल्यानंतर सुद्धा 18 लोकांनी जीव गमावल्यावर सुद्धा त्याच रस्त्याने मृताच्या छाताडीवर पाय देऊन आम्ही जाऊ शकतो, हा इतका असंवेदनशीलपणा मोदींच्याच डोक्यात येऊ शकतो का, असा प्रश्न येतो. यातूनच भारतीय जनता पक्ष हा विवेकशून्य, संवेदनशून्य, मृतांशी देणं घेणं आहे, लोक मेले तरी काही फरक पडणार नाही, आम्हाला सत्ता आणि मत महत्वाचं आहे, इतका निर्लज्जपणा कालच्या रॅलीत दिसला. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आले त्यांना हे काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासांचा थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया, मला काही समजत नाही. त्यांना करायचं असेल मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गातच होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांचे तक्रार झाल्या. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शोसाठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं, लोकांचे किती हाल झाले. निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता. ज्या रस्त्यावर 17 लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात, यासारखी अमानुष गोष्ट नाही. मुंबईतील समस्यांवरून काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्ष प्रश्नांची सरबत्ती करत असताना भाजपानं देखील जोरदार पलटवार केलाय. भाजपाला सवाल विचारणाऱ्या मवियाला 300 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं टीकास्त्र भाजप नेत्यांनी डागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 3 प्रश्न विचारले आहेत. त्यांच्या पूर्ण 10 वर्षाच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळातले मोजून 2 किंवा 3 उदाहरणं विचारावे असं जयराम रमेश यांना वाटलं.
पण हे तीन प्रश्न विचारत असताना जयराम रमेश यांना 300 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. ती उत्तरं देण्याची काँग्रेसची तयारी आहे का? काँग्रेस तर कुठलंच उत्तर द्यायला तयार नाही. महाराष्ट्रातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय. मतदानाचा अगदी शेवटचा टप्पा बाकी आहे. या शेवटच्या टप्प्यात मुंबईसह MMR रिजनमधील 10 जागांचा समावेश आहे. त्यामुळेच 20 तारखेला होणाऱ्या मतदानाआधी मुंबई आणि उपनगरांमधील प्रश्नांवरून काँग्रेस आणि भाजपामधील राजकारण चांगलंच तापलं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.